यानंतरची बातमी आहे कांद्या संदर्भातली. मंत्री गिरीश महाजन लासलगाव बाजार समितीमध्ये आले होते. कांद्याच्या मुद्द्यावरून मंत्री गिरीश महाजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी आज त्यांनी भेट घेतली. तसंच शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कांद्यावरील निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघणार की हेही पाहणं महत्वाचं असेल. आणि या संदर्भात गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधलाय प्रांजल कुलकर्णी यांनी. गिरीश महाजन यांनी आज लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. भाऊ, काय आपण आश्वासन दिलंय? 7 दिवसात तोडगा निघेल? आश्वासन नाही. आता 2410 रुपये भावाने खरेदी त्या ठिकाणी करणं सुरू झालेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथे खरेदी स्लो चाललेली आहे, शेतकऱ्यांचा नंबर लागत नाही. सेंटर वाढवण्याच्या संदर्भामध्ये नाथेडला एनसीपीला मी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर येत्या 2-3 दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या महोदयाच्या अध्यक्षतेखाली एक सविस्तर बैठक, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, कायमस्वरूपी काही तोडगा काढण्या संदर्भामध्ये मला शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येईल. कारण हे दरवर्षीच अनुदान देणं, शेतकऱ्यांचं जे सगळ्या अडचणी, रस्ता रोको, यातून कायमस्वरूपी कसा मार्ग काढता येईल या संदर्भामध्ये सगळ्यांची चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. नाफेडने प्रत्यक्षपणे खरेदी करावं असं म्हटलंय, शक्य आहे? तो थोडा तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा भाग आहे, परंतु त्यातही काय मार्ग काढता येईल त्या संदर्भात निश्चित सकारात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी करू. एकंदरीत आपण बघत आहोत, खरं तर भाजपचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन हे ओळखले जातात. आणि काही दिवसांच्या पुढच्या 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यांशी चर्चा करून या निर्णयावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असं त्यांनी आश्वासन एबीपी माझाशी बोलताना दिलंय. कॅमेरॉन किरण कटेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, लासलगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.